अमरावतीच्या धामणगाव रेल्वे तालुक्यातील निभोरा बोडखा शेतशिवारात हरभरा पिकावर लष्करी आळीनं आक्रमण केलंय. अळ्यांची झुंड हरभरा झाडावर दिसून येत आहे. या आळ्या दिवसाला 3 एकर पिकांचं नुकसान करत आहे. खरीप हंगामातील नुकसानीतून सावरलेल्या शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात हरभऱ्याची पेरणी केली, मात्र लष्करी अळीमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कृषी विभागाने तातडीने पंचनामे करून मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. मौजा माझा सोनेगाव आहे. सोनेगाव क्षेत्रात माझं शेत आहे. माझा हेक्टरी 3 हेक्टर 31 आर चणा आहे. जवळपास 10 हेक्टर चणा आहे, तरी 3 हेक्टर 31 आर मधला चणा पूर्ण खाल्ला. जसा माझा चणा खाल्ला तसाच माझा निंबोरा गाववासीचा सर्व शेतकऱ्याचा 50% चणा खाऊन खतल. आणि हे अभाळामुळे 2 ते 3 दिवसात लष्करी अळीचा फार मोठ्या प्रमाणात अटॅक आला. त्या अटॅकमुळे रातोरात चणा आमच्या शेतातला अळीने गायब करून टाकला. त्यामुळे आमच्या सरकारनं एकच मागणी आहे का आमच्या शेतकऱ्याकडे लक्ष द्या. आम्हाला दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे आणि दुबार पेरणी आल्यावर आम्ही काही करू शकत नाही. पेरणीची आमची सोय नाही आणि शेतकऱ्याने जगावं का मरावं अशी हे इच्छा आमची. आणि आम्हाला परत कृषी ऑफिसवाल्यांनी लक्ष द्यावे आणि आमच्या शेतकऱ्याकडे लक्ष घालून आमच्या निंबारे रहिवाशाचं आग्रहाची माहिती आहे का बुवा तुम्ही आमच्या शेताच्या बांधावर यावं आणि परत आम्हाला माहिती द्यावे का कशामुळे लष्करी कंट्रोल होईल. आमच्या पद्धतीने आमच्या शेतकऱ्यांनी ते कव्हर केलं पण ते आटोक्यात येत नाही आहे. तरी सरकारनं माझी इच्छितो का आमच्याकडे काहीतरी मदतची दुबार पेरणीची आम्हाला मदत करावी. दुबार पेरणीचं संकट तुमच्यावरती आलेलं आहे, चणा पूर्ण हातातून गेलेला आहे का? दुबार पेरणीचं संकट आम्हाला आलं आहे आणि चणा आज आमच्या 100% हातातून गेला आहे. परत पेरणी करायला लागते. पहिल्या पेरणीला आम्हाला 36,000 रुपये लागले, असे इतर शेतकऱ्याला आपापल्या परीने खूप पैसे लागलेले आहे. त्याची आता दुबार पेरणी करायची व्यवस्थासुद्धा लागत नाही आणि बियाणेसुद्धा कृषी केंद्रातून त्यांना उधार मिळू शकत नाही. त्यांनी काय करावं तर आमचे वावरं आता खाली राहायची कंडिशन आली. आम्ही आता जगावं का मराव हे आम्हाला असं वाटत आहे.